विधानसभा निवडणुकांनंतर राज्यामध्ये भाजपच क्रमांक 1 चा पक्ष असेल. भले जागा कमी येतील पण भाजपच्या जागा सर्वाधिक असतील. आता अशा चर्चा लोकसभेच्या वेळी सुद्धा झाल्या होत्या, पण निकाल लागला आणि राज्यामध्ये काँग्रेस क्रमांक 1 चा पक्ष झाला. दुसऱ्या क्रमांकावर 9 जागांसह शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजप विराजमान झाला. खर तर 2014 साली विधानसभेला 122 आणि 19 ला 105 जागा जिंकलेली भाजप यंदा अडचणीत आहे असं बोललं जात आहे. भाजपच्या जागा कमी होतील अशाही चर्चा आहेत, पण तरी सुद्धा भाजप क्रमांक 1 वरती राहील. कितीही जागा कमी झाल्या तरी सुद्धा भाजप 90 च्या आत येणार नाही असं बोललं जात आहे. पण मागची आकडेवारी पाहिली, जागा वाटप आणि वोट मार्जिनचं गणित लावलं तर भाजप 60 ते 65 च्या वरती जाताना दिसत नाही. अगदी कोणतेही नरेटिव्ह चालवलं किंवा कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा भाजपला 65 च्या वरती जाणं कठीण दिसतं. हे सगळं आपण कशाच्या आधारावरती बोलतोय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. भाजप 60 ते 65 जागांच्या वरती जाणं कठीण आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2 पॅरामीटर्स तपासून पाहावे लागतात. आता हे पॅरामीटर्स लावले, आकडेवारी चेक केली की लक्षात येतं की आपण असं का म्हणतोय ते. आता यातला पहिलं पॅरामीटर आहे ते म्हणजे जागा वाटपाच्या सूत्राचं. 2014 साली भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष विधानसभेला वेगवेगळे लढले होते. 288 पैकी 260 जागा त्यावेळी भाजपने लढवल्या होत्या आणि तेव्हा निकालानंतर 122 चा आकडा भाजपला गाठता आला होता. चारही पक्ष वेगवेगळे लढले तरी भाजपला 1 हाती 145 चा बहुमताचा आकडा काही गाठता आला नव्हता. पण 1999 पासून 4 पक्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण विभागलं गेल्यानंतर कोणत्याही एका पक्षानं गाठलेली ही सर्वोच्च संख्या होती. आणि ती साध्य कधी करता आली, जेव्हा जास्तीत जास्त जागा भाजपला लढवता आल्या अगदी तेव्हाच. आता 2019 मध्ये मात्र तसं झालं नाही, म्हणजे शिवसेनेसोबत असणाऱ्या भाजपला जागा वाटपात मुळात 164 जागा अशा कमी जागा मिळाल्या. भाजप 164 आणि शिवसेना 126 असं जागा वाटपाचं सूत्र ठरलं. युतीमध्ये निवडणुका लढल्या, भाजपने 164 जागा लढवल्या, त्यापैकी भाजपच्या 105 निवडून आल्या. तर तब्बल 55 ठिकाणी भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर फक्त 4 जागा अशा होत्या जिथं भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजे 164 पैकी 105 जागांवर पहिला नंबर, 55 जागांवर दुसरा नंबर आणि 4 जागांवर तिसरा नंबर. थोडक्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा विचार करायचा तर 160 अशा जागा होत्या किंवा आहे जिथं भाजप दावेदारी करताना दिसून येतो. थोडक्यात जिंकून येऊ शकतात अशा भाजपकडे असणाऱ्या जागा आहेत 160. 2014 साली भाजपनं जेव्हा 260 जागा लढवल्या होत्या तेव्हा त्यांचा 122 हा आकडा निवडून आला होता. तर 60 जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. थोडक्यात 2014 साली भाजपची ताकद असणारे एकूण मतदारसंघ 182 होते असं म्हणता येतं. बाकीच्या 56 जागांवर भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. असो, तर भाजपनं जेव्हा 2014 ला 260 जागा लढवल्या होत्या तेव्हा पहिल्या 2 मध्ये असणाऱ्या जागा होत्या 182 आणि भाजपनं जेव्हा 2019 ला 164 जागा लढवल्या तेव्हा पहिल्या 2 मध्ये असणाऱ्या जागा होत्या 160. आता हे 2 आकडेच आपल्यासाठी महत्वाचे ठरतात, कारण 2019 सालच्या जागा वाटपात भाजपला 182 मतदारसंघात पहिल्या 2 क्रमांकाची ताकद दाखवून सुद्धा 18 मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडून द्यावे लागले. अशा वेळी फायनल निकालावरती सुद्धा फरक पडला आणि भाजपचा 122 चा आकडा 17 जागांनी मागे आला आणि तो 105 आमदार असा झाला. आता 2019 च्या आकडेवारी बद्दल सुद्धा बोलूयात. 164 जागा लढवणारी भाजप 2019 मध्ये फक्त 4 मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. त्याचवेळी 126 जागा लढवणारी शिवसेना 12 जागांवर, 121 जागा लढवणारी राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागांवर आणि 147 जागा लढवणारी काँग्रेस तब्बल 23 जागांवर तिसऱ्या क्रमांकावर होती. आता जागा वाटपात आलेल्या जागा आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागा हे वजा करून पक्षाची खरी ताकद किती मतदारसंघात आहे असं साधं गणित आपल्याला मांडता येतं. असं गणित मांडल्यानंतर भाजप 160, शिवसेना 114, राष्ट्रवादी 108 आणि काँग्रेस 124 जागांवरती पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर लढताना दिसतात. आता मुद्दा असणार आहे तो जागा वाटपाचा, म्हणजे किमान 114 जागांवर पहिल्या 2 मध्ये शिवसेना आणि 108 जागांवर पहिल्या 2 मध्ये राष्ट्रवादी आहे. याची बेरीज होते 222.
म्हणजे 222 असे मतदारसंघ आहेत जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद आहे, तर भाजपकडे किमान 160 असे मतदारसंघ आहेत जिथं पहिल्या दोन क्रमांकाची ताकद भाजप बाळगून आहे. मागच्या जागा वाटपात फक्त 4 जागा भाजपने अशा घेतलेल्या जिथं आपल्या पक्षाची ताकद नाहीये, पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. कारण आता भाजपला शिंदे आणि अजित पवारांसोबतच्या जागा वाटपात कमी जागांवर लढावं लागणार आहे. आता या दोन्ही मित्रपक्षांना 80-80 फॉर्म्युल्याला जरी तयार करण्यात आलं तरी सुद्धा भाजपला 128 जागा राहतील. म्हणजे कितीही दांडलं गेलं तरी भाजपला 125-135 जागांवरती समाधान मानावं लागेल. आता इथं भाजपचं सगळ्यात जास्त नुकसान दिसतं, कारण 160 जागांवर पहिल्या दोन मध्ये असणारी भाजप थेट विनिंग जागांवरतीच कॉम्प्रोमाइज करताना दिसून येते. अर्थात ठाकरे असू देत वा पवार आणि काँग्रेस असू देत वा शिंदे की अजितदादा, हे ज्या जागा कॉम्प्रोमाइज करतील तिथं यांचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत किंवा तिथं त्यांची ताकदच नाहीये. भाजपचं मात्र तसं नाहीये. स्वतंत्र लढताना 182 जागांवर ताकद असणारी भाजप शिवसेनेच्या युतीसोबत 164 जागांवर मर्यादित झाली, ज्याचा तोटा 122-105 पर्यंत झाला. आता अजित पवार आणि शिंदेसोबतच्या युतीत भाजपला किमान 30-40 जागा या सोडाव्या लागू शकतात, आणि त्या सगळ्या जागा पक्षाची व्यक्तिगत ताकद असणाऱ्या पहिल्या दोन क्रमांकातल्या जागा आहेत. साहजिकच याचा फटका अंतिम आकडेवारीवर आणि निकालावर दिसणार आहे. ज्याप्रमाणे एकट्याने लढताना 122 जागांवर ताकद दाखवून सुद्धा 164 सेनेसोबत तडजोड करावी लागली, ज्यामुळे 122-105 आकडा झाला, तशीच गोष्ट आता इथं होताना दिसेल, ज्यामुळे भाजपची दावेदारी आपोआप -25-30 घरात, म्हणजेच यंदा 70-75 जागांपुरती मर्यादित राहताना दिसते. अर्थात जागा वाटपाचं पॅरामीटर भाजपला जड जाणारं दिसतंय. पर्यायानं निवडणुकांमध्ये भाजपनं कितीही ताकद लावली तरी कमी जागा लढवल्या तर कमी जिंकणार, या निकषावर भाजप जागा वाटपात 75 जागांपर्यंतच येताना दिसतंय. आता येतो आपला दुसरा पॅरामीटर, तो म्हणजे जिंकण्याच्या मार्जिन बाबतीतला. 2019 साली एकट्या भाजपच्या लोकसभेला 18 जागा अशा होत्या जिथले खासदार 1.5 लाखांपेक्षा अधिक फरकानं जिंकले होते, तर 8 जागा अशा होत्या जिथं भाजपचे उमेदवार 2.5 लाखांपेक्षा अधिकच्या फरकानं निवडून आले होते. यंदा मात्र हे 2.5 लाख कव्हर करून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार झालेले आहेत. 8 पैकी 5 जागाच भाजपला राखता आल्यात, बाकी 3 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार हे 2.5 लाखांचा फरक क्रॉस करून विजयी झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस असू देत किंवा भाजपचे इतर नेते, कमी मार्जिननं किंवा 5% कमीच्या फरकानं महाविकास आघाडीनं जागा जिंकल्याचा दावा करतात खरा, पण महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी 20-20% फरक ओव्हरटेक करून 5% प्लस मध्ये गेल्याची आकडेवारी ते पद्धतशीरपणे विसरतात. असो, तर आपलं दुसरं पॅरामीटर हेच आहे की मतांची टक्केवारी किंवा जिंकण्यातलं मार्जिन. लोकसभेमध्ये लोकांचा एकतर्फी महाविकास आघाडीच्या बाजूनं कल दिसून आला, परिणामी मोठा स्विंग महाविकास आघाडीला मिळाला. आता असा विचार करूयात की असा स्विंग विधानसभेला नसेल, त्यामुळे 25-30 हजारांपेक्षा अधिकच्या फरकानं निवडून आलेल्या उमेदवारांना आता धोका नसणार आहे. पण हे गणित जरी विचारात घेतलं तरी भाजप समोरची अडचण काही कमी होताना दिसत नाही, कारण 2019 निवडणुकीत 5 हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने निवडून आलेल्या आमदारांची संख्या होती 37. यामध्ये राष्ट्रवादीचे 9 होते, सेनेचे 4 होते, काँग्रेसचे 4 होते आणि भाजपचे तब्बल 14 आमदार होते. बाकी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे उमेदवार होतेच की थोडक्यात भाजपचे सगळ्यात जास्त 14 आमदार असे आहेत जे अगदी काठावर निवडून आलेले आहेत, ज्यांचा फरक 5 हजारांपेक्षा कमी मतांचा आहे. मग अशा वेळी महाविकास आघाडीच्या बाजूने असणाऱ्या स्विंगचा धोका या 14 जागांना अधिकच आहे. इथंच 8 हजारांचं गणित लावलं तर भाजपच्या अशा आमदारांची संख्या निघते 23, जे 8 हजारांच्या फरकाने निवडून आलेत. आणि देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे 5% कमी मार्जिनमध्ये लोकसभेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं सांगतात, ते पॅरामीटर लावलं तरी भाजपच्या आमदारांची संख्या होते 23. थोडक्यात 105 पैकी 23 आमदार हे भाजपचे काठावरचे आहेत, जिथं विरोधी पक्षांकडे सध्या उमेदवार आहेत तो तयारीत सुद्धा आहे, आणि वातावरण फिरलं तर हाच उमेदवार भाजपच्या सिटिंग आमदारांचा पराभव हा करू शकतो. अगदी या सगळ्याचा सारांश सांगायचा तर पहिल्या पॅरामीटरवर कमी जागा म्हणजे कमी जिंकण्याची शक्यता या गणितात भाजप 70-75 वरती येऊन ठेपतं, आणि 5% कमी फरकानं जिंकलेले आमदार वजा केले तर भाजप 50% येऊन ठेपतं. आता 1999 पासूनच्या 4 पक्षांच्या राजवटीतली आकडेवारी तपासली तर ती 56-54-46 अशीच दिसते,
म्हणजे मोदींच्या कार्यकाळात झालेलं पक्षांतर आणि मोदींचं आकर्षण वगळता असलेला आकडा। आता या आकड्यावर भाजप पुन्हा येते की काही चमत्कार घडतो हे येणाऱ्या काळात कळेलच। तूर्तास तरी भाजपसाठी महाराष्ट्राचं ग्राउंड प्रचंड अवघड आहे हे मात्र नक्की।